पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून बुधवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या आणि शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी निलेश पाटील यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं उपस्थितांनी अभिनंदन केलं. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही निलेश पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम बुधवारी राबवला. हा कार्यक्रम पनवेल शहरातील निलेश पाटील यांच्या टपाल नाका येथील जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. या उपक्रमाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रवीण मोहकर, संदीप पाटील, प्रशांत करपे, बाब्या जाधव, उमेश भोजकर, राकेश पोटे, मधुकर उरणकर, निर्मला वैदी, विरल चोथानी, नीरज कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी निलेश पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपले सर्वांचे लाडके काका निलेश काका यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाची आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या सगळ्यांनी. आपले पंचायत समितीचे माजी सदस्य आणि एक घरोघरी कार्यकर्ते आमचे निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निलेश पाटील यांचा वाढदिवस एक निमित्त आहे. फक्त वाढदिवसालाच निलेश पाटील यांचे कार्यक्रम नसतात, तर वर्षाला वेगवेगळे कार्यक्रम हे निलेश पाटील यांच्या मार्फत हे पूर्ण शहरामध्ये आणि प्रामुख्याने आपल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये हे होत असतात. आता एक दोन महिन्यांपूर्वी सुद्धा असाच एक चांगला कार्यक्रम निलेशजी यांनी केलेला आहे. निलेशजी हे यापूर्वी आपल्या तालुक्यातले पंचायत समितीचे सदस्य होते आणि पंचायत समितीचे सदस्य असताना निलेशजी यांनी अनेक प्रकारचे चांगले कामं त्या विभागामध्ये पूर्णपणे केलेली आहेत. त्यामुळे बेलवली असेल, चांगले असेल, या सगळ्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीची विकास कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या नागरिकांची सुद्धा वेगवेगळी कामं, नगरपालिका, तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, या सगळ्या क्षेत्रातून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा निलेश पाटील यांना मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो. आज त्या जिल्ह्याचा वाढदिवस एक चांगल्या सामाजिक उपक्रमाने संपन्न व्हायला निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षांना अभिनंदन. गेली जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाली निलेश पाटील हे सामाजिक, शास्त्रीय आणि शैक्षणिक असे अनेक सामाजिक उपक्रम हे नेहमी या ठिकाणी राबवित असतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक अतिशय सक्रिय कार्यकर्ता म्हणून आज त्यांची या ठिकाणी गणना केली जाते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे एक अतिशय जबरदस्त हे म्हणजे त्यांची ओळख आणि परिचय. या ठिकाणी निलेश पाटील यांच्या माध्यमातून अनेक समाजसेवी उपक्रम संपन्न होत असताना पंचायत समिती सदस्य म्हणून पण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पंचायत समितीने उमटवला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, नागरिकांच्या अडचणी असतील, या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आवाज उठून या ठिकाणी आपली भूमिका जी आहे, आपलं जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं. या टपाल नाका परिसरामध्ये आणि मोमेंट कॉलेज परिसरामध्ये नेहमी अनेक नागरिकांच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी या ठिकाणी सहभागी होत असतात, याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्याबद्दल मी निलेश पाटील यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना 10वी आणि 12वी मध्ये 80% जास्त असं समजा त्यांना यश प्राप्त झालेलं आहे, गुण प्राप्त झालेले आहे, त्यांचा
करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम निलेश पाटील यांच्याबद्दल मी सांगेन. निलेश पाटील हे नेहमीच या इथे पूर्ण समाजामध्ये सक्रिय असलेले, सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे, सर्वांच्या संकटामध्ये राहून जाणारे अशा प्रकारचं एक आपलं व्यक्तिमत्व, एक तरुण असं व्यक्तिमत्व जे नेहमी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून हे सांगता नेहमीच सांगतात. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याच बरोबर आहे पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अतिशय प्रकार चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी एक सांगता चांगल्या प्रकारे या इथं समाज बांधवांना आणि सर्वांना यांचं कशाप्रकारे चांगल्या चांगली मदत होऊ शकेल, कशाप्रकारे सांगतात त्या त्यांचं संकट निवारण होऊ शकेल, त्यांना त्यांच्या त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय मदत ही कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकेल यासाठी खरोखर ते धडपडत राहिले. त्यांचं काम हे नेहमीच वाखाण्याजोगं राहिलेलं आहे. आणि या इथं म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त या इथं अधिराज समाज विकास मंडळ यांनी हा कार्यक्रम आहे तो जो आयोजित केलेला आहे. खरोखर प्रशंसनीय असा कार्यक्रम आहे, खरोखर योग्य असा कार्यक्रम आहे. या इथे जे ज्यांना इथं शैक्षणिक मदत होणार आहे आणि ज्यांचा इथं सत्कार होणार आहे त्यांनी सुद्धा या इथे मग सध्या निलेश पाटलांच्या प्रमाणे इथे समाजामध्ये चांगल्या प्रकारे तडफदार पद्धतीने अशा प्रकारे इथं कार्यरत असणं हे किती आवश्यक आहे हे या दृष्टीने आपण सांगता जे सर्वांच्या समोर आणत आहात याबद्दल मी आदिरा सामाजिक विकास मंडळाचे मी अभिनंदन करतो. मी गेले कित्येक वर्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मी थोडंफार शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य आलो, त्याच्याच मार्गदर्शनाखाली मी पंचायत समिती मेंबर झालो, नगरपंचायतसुद्धा काम करत होतो. एक त्यांच्यासोबत मी काम करत राहिलेलो आहे कारण त्यांच्या मार्गदर्शन मला खूप लाभलेलं आहे. त्यांच्याकडनं भरपूर काही शिकवलं आहे. त्याचा तर हा एक थोडासा छोटासा हा एक उपक्रम आहे बोलता येईल. मी पंचायत समिती मेंबर झाल्यापासून किंवा ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून मी प्रत्येक वेळा शाळे विद्यार्थ्यांच्या बाबतीतच मी ॲग्रेसिव्ह होतो किंवा पुढाकार घेतले कार्यक्रमामध्ये. मी पंचायत समिती मेंबर असताना शाळेत त्या प्रत्येक जिल्हा परिषद जेवढ्या काही स्कूल होत्या त्या शाळेमध्ये जाऊन फेरी मारणार, त्याचा अभ्यास वर्ग अभ्यास कसे घेतात ते चेक करायचो, परत काय ई लर्निंगचं जे चालू होतं ते सुद्धा आपण व्यवस्थित चालू होतं, ज्यावरती पण मी आंदोलन केलं आणि मग ते एल ई डीमध्ये भ्रष्टाचार ते काढलं. तर शाळेच्या बाबतीत आपली जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या खूप कमकुवत झालेल्या आहेत. त्यामुळं आपण प्रयत्न करत असतो. मी मध्यंतरी मला वाटते महापालिका जेव्हा झाली होती तर महापालिकेसुद्धा मी माझ्याकडचे स्वतः पंचायत समिती मेंबर असताना पंचायत समितीमध्ये महापालिकेला अर्ज केला होता की मी आपल्या ज्या शाळा आहेत मध्ये 4-5 शाळा आहेत त्या शाळेमधला पटसुद्धा कमी आहे तिथे तुम्ही इंग्लिश माध्यम चालू करा जेणेकरून शाळेतले विद्यार्थी आज इंग्लिश माध्यममध्ये जे शिक्षणाचा स्तर जो वाढतलेला आहे आणि आपल्या लोक सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होत नाही आहे. कारण की आज इंग्लिश माध्यमात शाळेत गेल्यानंतर कमीत कमी 50,000-30,000 असा डोनेशन मागा जातो आणि सर्वसामान्यांची ती तेवढी काही परिस्थिती नसते. खूप विद्यार्थी असे आपल्या त्या इंग्लिश माध्यमाच्या शिक्षणासाठी मागण्यात आहेत. हा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. पण आता म्हणते मी ऐकले चांगलं बरं वाटतं की गेल्या 5-6 महिन्यापूर्वी महापालिकेसुद्धा निर्णय घेतले की आपण इंग्लिश माध्यम चालू करा. मला खूप बरं वाटत मी महापालिकेचा आभारी आहे. आज आदिराज सामाजिक विकास मंडळ ह्यांनी माजी पंचायत समिती सदस्य म्हणजे माझे वडील निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज शैक्षणिक वाटप ह्याचं वह्या पुस्तकांचं वाटप आज कार्यक्रम ठेवला आहे. एवढ्या पावसात सुद्धा एवढी मुलं आली ह्या मुलांना बघून मला खूप आनंद झाला कारण की मला वाटलं नव्हतं एवढ्या पावसात एवढी मुलं येतील. प्लस भविष्यासाठी म्हणजे भविष्यात आदिराज सामाजिक कडून आम्ही शिक्षणासाठी पुढे अजून भरपूर करणार आहोत. वाढदिवस आम्ही फक्त एक निमित्त झालं पण ह्याच्यासाठी आम्ही पुढे भरपूर करणार आहोत. आणि